किसान नेता रविकांत तुक्कर किसानों की मांगों को लेकर आक्रामक दिखाई दिए हैं। नागपुर में हुए पत्रकार परिषद में उन्होंने राज्य सरकार को मांगों पर भूमिका स्पष्ट करने के लिए अल्टीमेटम भी दिया है। किसान नेता रविकांत तुक्कर ने मंगलवार को नागपुर में पत्रकारों से चर्चा की। चर्चा करते हुए उन्होंने कहा कि महाराष्ट्र में किसानों की ओर किसी का ध्यान नहीं है। एक ओर किसान आत्महत्या कर रहा है और दूसरी ओर लोक प्रतिनिधि आरोप प्रत्यारोप में तंग है। तुक्कर ने कहा कि सरकार ने सोयाबीन और कपास को 9000 का भाव देना चाहिए, साथ ही महाराष्ट्र के किसानों को कर्ज मुक्त करना चाहिए। इसके साथ ही लाडली बहन योजना जैसी लाडली पांडा योजना लाना चाहिए। तुक्कर ने इस मांगों पर सरकार को भूमिका स्पष्ट करने के लिए 3 दिन का समय दिया है। अगर सरकार ने 3 दिनों में इन मांगों पर कोई भी भूमिका स्पष्ट नहीं की तो 23 तारीख को मुख्यमंत्री के शासकीय निवास वर्षा बंगले पर जाकर किसान आत्महत्या का प्रत्याशय दिखाया जाएगा। नहीं नहीं, आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ असं काही एका ठिकाणाहून आम्ही जाणार नाही। आपापल्या जिल्ह्यातून शेतकरी जातील आणि आम्ही तिथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकरी पोहोचणार आहोत। खूप लाखोच्या संख्येने शेतकरी आम्ही तिथे नेणार नाही, पण हजारो शेतकरी तिथे जातील आणि मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्या कसं करतो हे जरा त्यांना आम्हाला दाखवायचं आहे। आणि तिथं जर काही त्या दरम्यान झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल। समृद्धी महामार्गाच्या वेळेला सुद्धा आम्ही आमच्या पश्चिम विदर्भामध्ये भूमिका घेतलेली होती आणि आमचं असं म्हणणं त्यावेळेला होतं की शेतकऱ्यांची जोपर्यंत हरकत आहे तोपर्यंत आमची हरकत आहे, शेतकरी जमीन द्यायला तयार असेल तर आमची हरकत नाही। आमचं अजूनही म्हणणं आहे की तुम्ही कुठला रस्ता करायचा कुठला नाही हा तुमचा भाग आहे, पण पहिले आमचं करा आणि मग त्याला प्राधान्य द्या अशी आमची भूमिका आहे। त्यावेळेला सुद्धा आम्ही विरोध केलेला होता। आत्ताही सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्गाला आमचा विरोध आहे, शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही जबरदस्ती घेऊ देणार नाही अशी आमची भूमिका स्पष्ट आहे। आणि जबरदस्तीनं जमिनी घेऊन शेतकऱ्यांना तुरुंगात टाकायचं, गुन्हे दाखल करायचे, त्यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करायचा असा उद्योग सरकारने त्या काळातही केलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार भोट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।